तुमचं लक्ष मेन जो इश्यू आहे तो आहे महागाई, त्याच्यातनं ते विचलित कसं होईल आणि तुम्ही धर्माच्या गोळ्या खाऊन निद्रिस्त कसे व्हाल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. लोक भूकेने तडफडून मेले तरी चालतील, तेव्हा मरताना तो हे राम म्हणेल, एवढा प्रयत्न चालू आहे आमचा. पण हे फॅक्ट आहे ना की दिवसेंदिवस महागाई कुठे चालली आहे. तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे ज्या जे फंड्स तुम्ही बाजूला काढलेले असतात आणि ज्याला कधीही हात लावायचा नसतो, कारण देशावरती काही वाईट परिस्थिती आलं, युद्ध आलं, एक अगदी अख्ख्या देशावरती कुठलं मोठं संकट आलं, पूर आला, महापूर आला, भूकंप आला, तर तेव्हाचे रिझर्व्ह फंड्स तुम्हाला काढून देशासाठी वापरता येतात. कालची बातमी आहे की त्या रिझर्व्ह फंडमधला पैसा परत मोदी साहेब म्हणजे याच्या आधी एकदा घेतला होता, जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन जे इन्चार्ज होते त्यांनी विरोध केला होता, ते नंतर त्यांनी राजीनामा दिला, आता परत घेतलेत तुम्ही पैसे. अहो तुम्ही रिझर्व्ह फंडमध्ये घुसत चाललात ना. देशाच्या इतिहासामध्ये रिझर्व्ह बँकेच्या फंडमध्ये घुसण्याचं हा दुसरं म्हणजे दुसऱ्यांदा झालेलं आहे. याचा अर्थ ही आपली अर्थव्यवस्था जवळजवळ कोळमळायला लागलेली आहे. भाव वाढले आहेत, नोकऱ्या जात आहेत, डिझेलचा भाव वाढला, पेट्रोलचा भाव वाढला, साहजिक आहे याचा परिणाम ट्रान्सपोर्टेशनवर होतो, ट्रान्सपोर्टेशनवर परिणाम झाला की भाज्यांचे दर वाढतात, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात. म्हणजे तुम्हाला हे काहीतरी ज्ञानवापी मस्जिद आणि मध्ये आता ते भोंगे आले होते, पण महाराष्ट्र धर्म इतका जागा झाला, इतका जागा झाला की महाराष्ट्र धर्माने काही केलं विचारतच घेतलं नाही. भोंगे पोंगे टोंगे सगळं बाजूला गेलं. त्यामुळे इथे तुमचं लक्ष मेन जो इश्यू आहे तो आहे महागाई, त्याच्यातनं ते विचलित कसं होईल आणि तुम्ही धर्माच्या गोळ्या खाऊन निद्रिस्त कसे व्हाल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. त्याच्यामुळे मला वाटतं की महागाई या देशाला खाईल, महागाई हाताच्या बाहेर जाईल. युक्रेन आणि अमेरिकेचं रशियाचं युद्ध जर असंच चालू राहिलं तर अजून गंभीर परिणाम इंडस्ट्रीजला सामोरे जावे लागतील. तुमचे स्टीलचे भाव प्रचंड वाढत आहेत, तुमचे आयनचे भाव प्रचंड वाढत आहेत, त्याच्याशी संघर्ष करता करता बिल्डिंग इंडस्ट्री कोसळते आहे, असे विविध पैलू आहेत ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला. हे आंतरराष्ट्रीय राजकारण इतकं धोक्याचं झालं आहे आणि त्याच्यात आपण काय करतो, हिंदू मुसलमान का, तर आपल्याला वोट बँक हवी आहे. लोक भूकेने तडफडून मेले तरी चालतील, तेव्हा मरताना तो हे राम म्हणेल, एवढा प्रयत्न चालू आहे आमचा. तेवढा करू नका, सगळेच रामराम 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 म्हणतायत, ते रामराम 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 का म्हणताय ते जरा लक्ष दिलं तर बरोबर.